आज मी घटस्थापना दाखवणार आहे तुम्हाला आमच्या गावाकडची। तर आम्ही गावाकडे निघालो आहे, तर हे रस्त्यात थोडीशी अशी छान फुलं आणि निसर्ग दाखवणार आहे मी तुम्हाला जाता जाता। तर हा रस्त्यामध्ये आता आम मंदिर येतं आहे, तर ते म्हसोबाचं मंदिर आहे। तिथे सगळेजणं थांबून, गाडी थांबून, हार फुल वाहून वाहून नारळ वाढून आम्ही पुन्हा गावाला निघालो आहे। तर हे बघा, गावाकडे ही ॲटोमॅटिकच रस्त्यात फुलं आपोआपच उगवलेली आहेत, पिवळी छान कलर, मस्त दिसतं एकदम निसर्ग। आणि आता मी छान रस्त्यात निघालो आहे, एक दोन थोडासा निसर्ग दाखवणार आहे मी तुम्हाला। एक मिनटं तरी बोर होऊ नका, जरा एन्जॉय करा। छान वाटतंय बघा, हिरवगार पाहायला। ही आमच्या गावाकडची कमाण आहे। आता आपण गावात शिरलो आहे, तर गावाच्या देवाऱ्यामध्ये घटस्थापना चालू आहे। तर हे सगळे आपले गावकरी मिळून पूजा करतायत। हा आमचा देव्हारा आहे गावाकडे, एक रूमच आहे छोटीशी देव्हाऱ्यासाठी। तर हे आमचे टाक आहेत। आता सगळ्यांची, गावकऱ्यांची पूजा मांडून झाले सगळं, तर आम्ही आता पूजा करतो आहे। देवाला हार घातला आहे, फुलं वाहूया आणि अगरबत्ती लावली आहे। आता आम्ही नमस्कार करतो। हे बघा, किती छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय देवाच्या ठिकाणी बसल्यावर। आणि आता आम्ही मंदिरात आलो आहे। तर हे काळभैरवनाथांचं मंदिर आहे। आणि इथेही मंदिरात घटस्थापना केली जाते। तर अशा प्रकारे तिथे पूजा मांडलेली आहे, घटस्थापना झालेली आहे। आता आम्ही पण इथे पूजा करणार, हळदी कुंकू वाहून। आणि शेजारीच आता इथे विठोबा रुक्माईचं मंदिर आहे, तिथेही आम्ही आता फूल वगैरे वाहून पूजा करणार आहे। आणि हे मारुतीचं मंदिर आहे आमच्या गावातलं, तर तिथेही फूल घालून नारळ वाढवला। आणि इथे वडीलबुवाचं मंदिर आहे नदी शेजारी। हा बघा, मुळा नदी आहे तिथे। आणि हे आम्ही शेतामध्ये आलो आहे आत्ता, तर थोडंसं तुम्हाला शेत दाखवते। हे आमचं शेत आहे आणि शेताजवळ देवी आहे म्हणून तिथे आम्ही आलो आहे। आणि इथे देवीचं खाली मंदिर आहे म्हणून खाली जाता येत नाही, म्हणून आम्ही इथे पूजा केली। हे जर तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।